अखेर मध्य विधानसभेचा तिडा सुटलेला आहे भाजपाच्या नेत्यांना शह देत माजी खासदार प्रदीप जयस्वाल शिवसेनेकडून मैदानात उतरणार आहेत विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता रंगत चाललाय जागा वाटपाचा तिढा काही ठिकाणी सुटल्यानं भाजप शिवसेनेने उमेदवारांची घोषणा देखील केली आहे उर्वरित जागांवर वाटाघाटी झाल्याने संपूर्ण राज्यासह औरंगाबाद मधील एका जागेचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचं सांगण्यात येत आहे औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातून पाच ठिकाणी शिवसेना तर तीन जागांवर भाजपा आपलं नशीब आजमवणार आहे औरंगाबाद पश्चिम पैठण सिल्लोड वैजापूर आणि कन्नड या ठिकाणी सेना तर औरंगाबाद पूर्व फुलंबरी आणि गंगापूर या ठिकाणाहून भाजप आपलं नशीब आजमावत आहे असं असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील मध्य विधानसभेचा तिढा अजून कायमच आहे यावर भाजपा शिवसेना दोन्ही पक्ष दावा ठोकत असल्यानं नेमका हा मतदार संघ कोणाला सोडण्यात यावा या संदर्भात मुंबईमध्ये भाजपा आपल्याकडे घेण्यासाठी संघर्ष करत आहे मात्र गेल्या दहा वर्षांपासून शिवसेना या ठिकाणी पराजित होत असल्यानं यावेळी हा मतदारसंघ भाजपला देण्याची मागणी जोर धरतीय मात्र कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच असावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व शर्थीचे प्रयत्न करतायत चौदाच्या निवडणुकीत दोन पक्ष वेगवेगळे लढल्यानं दोघांच्या हाती पराभवाची माळ आल्यानं एमआयएमने विजय मिळवला होता आता या मतदारसंघातून माजी खासदार प्रदीप जयस्वाल यांनी आपणास उमेदवारी मिळावी म्हणून मुंबईत तळ ठोकून आहे नेमकं या ठिकाणी कोणत्या पक्ष दावा ठोकतोय आणि कोणत्या उमेदवाराला मध्यमधून उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे